नमस्कार. काही दिवसांपूर्वी मी एका कॉलेजवर ट्रेनिंगसाठी गेलो होतो. MBA चे मुलं होते आणि त्या मुलांनी मला एक प्रश्न विचारला होता की एजाईल म्हणजे काय. कारण की काय व्हायचं ना की ते जेव्हा शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी असल्याने कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणा किंवा जिथे जिथे बाहेर अप्लाय करायचे तिथे इंटरव्ह्यूमध्ये त्यांना हा प्रश्न विचारायचे की एजाईल तुम्हाला माहित आहे का, एजाईल टेक्नॉलॉजी म्हणजे काय किंवा एजाईल मेथडॉलॉजी म्हणजे काय. साधारण विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये एजाईल बद्दल जास्त माहिती नसतं किंवा शिकवलं जात नाही. तर आता इंडस्ट्रीमध्ये एजाईल खूप महत्वाचं आहे. जे मुलं MBA करत आहेत आणि जे IT फील्डमध्ये जॉब करणार आहे, म्हणजे जे काय कम्प्युटर सायन्स IT असे झालेले लोक जे आहे, त्यांना जे जेव्हा जॉब करण्याची वेळ येते तेव्हा एजाईल टेक्नॉलॉजी, एजाईल मेथडॉलॉजी ही खूप माहिती असणे खूप गरजेचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एजाईल काय आहे पूर्ण एजाईल डिटेलमध्ये सांगणार आहे. आपण काय काय माहिती असलं पाहिजे आपल्यासाठी आणि आपली कन्सेप्ट जी आहे एजाईल ती क्लिअर होणं गरजेचं आहे. तर ती मी अगदी आपल्या सोप्या भाषेत तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. सविस्तर माहिती आहे, तुम्हाला थोडा वेळ लागेल परंतु ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे. तुम्हाला जर हे माहीत झालं तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये काही प्रश्न विचारले तर तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकता. तर सर्वात प्रथम एजाईल समजून घेण्या अगोदर आपण थोडं जनरल कन्सेप्ट बघूया. म्हणजे जर तुम्ही शेती जर तुम्हाला माहीत असेल किंवा जे ज्यांना शेती कशी चालते किंवा शेतीशी संबंधित असलेले असतात, तर तुम्हाला जर असं जर विचारलं की कोरडवाहू शेती म्हणजे काय आणि बागायती शेती म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना जे ग्रामीण भागातून आलेले आहे त्यांना माहिती असेल की कोरडवाहू शेती म्हणजे जी पावसाच्या शेतीवर अवलंबून असते ती, म्हणजे जेवढा पाऊस पडेल तेवढ्या पावसावर जी काही पिके घेता येईल ती पिकं घ्यायची, खरीप पिकं म्हणतो आपण त्याला ती घ्यायची, आणि प्लस जी रब्बी पिकं असते ती पण थोडेफार येऊ शकतात. त्यानंतर मग उन्हाळ्यात काही नसतं, पाणी नसतं, त्याच्यामुळे कोणती पिके घेतली जात नाही. आता हे झालं कोरडवाहू. पण जेव्हा बागायती म्हणजे बागायती शेती म्हणतो आपण, जिथं पाणी असतं, स्वतःचं शेतकऱ्यांचं पाणी असतं, विहिरीचं पाणी म्हणा, बोरवेलचं पाणी म्हणा किंवा नदीचं पाणी असतं, कॅनॉलचं पाणी असतं, अशा ठिकाणी तिथं काय करतात ना शेतकरी बागायती शेती करतात जिथे वर्षभर काही ना काही पिकं घेत असतात. तर हा फरक आहे. आता बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे 15 ते 20 वर्षापूर्वी बऱ्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागात पाणी नव्हतं, म्हणजे बरेचसे आता मी माझ्या लहानपणी बी मी बघायचो कोरडवाहू शेती होती. म्हणजे आम्ही फक्त जे पावसाच्या पाण्यावर येणारे जे पिकं असतात ना, बाजरी वगैरे, बाजरी ज्वारी वगैरे, तेवढंच घेतलं जायचं आणि उन्हाळ्यात काही नसायचं. तर हे झालं कोरडवाहू शेती. पण आता साधारण काही वर्षापूर्वी पाण्याची उपलब्धता झालेली आहे, त्यामुळे बरेचसे वर्षभर काही ना काही पिके चालू असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. तर हे मी का सांगतोय की कारण की ही एजाईल जी मेथोडॉलॉजी आहे ती ह्याच धर्तीवर अवलंबून आहे. तुम्हाला मी आता एक डायग्राम दाखवतो जिथे तुम्हाला समजेल की मी काय बोलतोय ते. आता ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर तुम्ही काय असतं ना की जेव्हा IT चा प्रोजेक्ट किंवा एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असतं, म्हणजे आता जर साधारण मी असं तुम्हाला गृहित धरतोय की तुम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे काय हे माहित असते, माहित आहे, आणि जर नसेल माहित तर ते जाणून घ्या. साधारण उदाहरण घेतलं तर एखादं बँकेचं सॉफ्टवेअर, बँकेमध्ये जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, आता सध्या जुन्या गोष्टी ज्या व्हायच्या की सगळं बँकेचे कारभार जे असते ते वहीवर रजिस्टरवर लिहून व्हायचे, परंतु जेव्हा पासून कम्प्युटरचं युग आलंय त्या सर्व काही गोष्टी सॉफ्टवेअर मध्ये होतात. म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन आहे, पैसे काढण्याचे, पैसे डिपॉझिट करण्याचे, ह्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व ह्या कम्प्युटर मध्ये होतात. तर हे जे आहे ते सॉफ्टवेअर आपण जे म्हणतो की जे डेव्हलप करण्याचा तो एक प्रोजेक्ट असतो. साधारण IT मध्ये, IT कंपनी मध्ये असेच प्रोजेक्ट चालत असतात, 6 महिन्याचे, वर्षभराचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, असे छोटे असे प्रोजेक्ट असतात. तर असे जे प्रोजेक्ट असतात त्यांचं शक्यतो कसं असतं ना की ट्रॅडिशनल पद्धती म्हणतो आपण जे म्हणतो ना कोरडवाहू शेती, त्या पद्धतीमध्ये तुम्ही बघितलं तर इथे ही फिजिबिलिटी स्टडी आहे, रिक्वायरमेंट अनालिसिस अँड स्पेसिफिकेशन आहे, डिझाईन आहे, कोडिंग आहे, युनिट टेस्टिंग आहे. आता इथं फिजिबिलिटी स्टडी म्हणजे काय ना की एखादा प्रोजेक्ट करायचा आहे तर त्याची फिजिबिलिटी म्हणजे त्याचा इम्पॅक्ट कुठे कुठे होईल, कोणते कोणते कस्टमर्स आहे, त्यांना कोणत्याही कुठे कुठे इम्पॅक्ट होणार, त्या सर्व गोष्टींचा स्टडी केला जायचा. त्यानंतर रिक्वायरमेंट अनालिसिस आणि स्पेसिफिकेशन, म्हणजे जे कस्टमर आहे एखाद्या बँकेला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे तर त्यांची रिक्वायरमेंट काय, गरज काय, त्यांना कोणते कोणते फीचर्स पाहिजे, ते सर्व कलेक्ट करायचे.
त्याचं अनालिसिस करायचं आणि त्याच्यानुसार रिक्वायरमेंट डिझाईन डॉक्युमेंट बनवायची, ही सेकंड स्टेप असायची. आणि तिसरी स्टेप असायची त्याचं डिझाईन, म्हणजे पूर्ण जे सॉफ्टवेअर आहे त्याचं पूर्ण डिझाईन, म्हणजे आर्किटेक्चर म्हणतो ना ते डिझाईन करायचे, काम करायचे. चौथी स्टेप राहायची कोडिंग अँड युनिट टेस्टिंग. कोडिंग म्हणजे काय ना, की जे ऍक्च्युअल सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे त्याचं प्रोग्रामिंग मध्ये कोडिंग करणे हे डेव्हलपर लोक करतात. आणि युनिट टेस्टिंग मध्ये, युनिट टेस्टिंग म्हणजे काय करतात की लोक तिथेच आपण ते कोड जो केलेला आहे तोच टेस्टिंग मध्ये तोच टेस्ट करतात स्वतः. आणि त्यानंतर सेपरेट एक टेस्टिंग असते जे दुसरे लोक करतात, टेस्टर लोक असतात. ते काय करतात ना की टेस्टिंग, इंटिग्रेशन आणि सिस्टम टेस्टिंग, म्हणजे जे जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप झालेलं आहे त्याचे पूर्ण टेस्टिंग करायचं, ते वेगवेगळ्या सिस्टमवर कसं इंटिग्रेट होऊ शकतं त्याची टेस्टिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ह्या सर्व स्टेप झाल्यानंतर शेवटी मेंटेनन्स असते, म्हणजे एकदा की तुम्ही एखाद्या बँकेमध्ये ते सॉफ्टवेअर दिलं तर त्यांना काही अडचणी आल्यानंतर, जेव्हा ऍक्च्युअल रोजचं काम जेव्हा चालू असेल तेव्हा, तर ते मेंटेन करण्याचं काम हे कंपनी करणार. तर ह्या पद्धती व्हायच्या, म्हणजे आता हे सॉफ्टवेअर जर असं झालं, सुरुवात झाली, सुरुवातीला फिजिबिलिटी स्टडी झाली, मग ती पहिले 15 दिवस चालली, नंतर रिक्वायरमेंट अनालिसिस चालली, त्याच्या अजून 15 दिवस किंवा 20 दिवस चालले, त्याच्यानंतर डिझाईन झालं, असे अजून एक 15-20 दिवस गेले, नंतर कोडिंग अँड टेस्टिंग चालू झाले, हे अजून 2-3 महिने चाललं. असं पूर्ण जर 6 महिन्याचा प्रोजेक्ट जर धरला तर हे असे थोडे थोडे दिवसाचे प्लॅन स्पॅन असायचे आणि त्यानुसार ते डेव्हलप कराय जायचे आणि हा प्रोजेक्ट असा डिलिव्हर करायचे. हे ट्रॅडिशनल झालं. म्हणजे आता तुम्ही याचं शेतीशीच रिलेटेड केलं, म्हणजे ट्रॅडिशनल शेती जी म्हणतो आपण की कोरडवाहू शेती, की काय काय करायचे शेतकरी, पाऊस यायच्या अगोदर नांगरणी करायची शेतीची वगैरे, त्यानंतर मग ती पेरणी वगैरे करायचे पाऊस पडल्यानंतर वगैरे, आणि त्यानंतर मग ते पेरणी केल्यानंतर हळूहळू जसं जसं ते पीक वाढेल तसं तसं त्याचं मेंटेन करणे वगैरे ते करायचे, आणि शेवटी ते पीक काढायचे जेव्हा पाऊस संपायचे जेव्हा असेल तेव्हा. तर अशा गोष्टी करायची आणि हे गोष्टी अशा ट्रॅडिशनल चालायचे, म्हणजे वॉटरफॉल मॉडेल म्हणायचे याला. आयटी मध्ये जर म्हटलं की हे ट्रॅडिशनल एजाईल म्हणजे काय ना, की वॉटरफॉल मॉडेल, म्हणजे जसा पाऊस पडेल तसं शेती करणं, शेती असायची. तर ह्या गोष्टी व्हायच्या. आणि यात काय व्हायचं ना, की मग आता जेव्हा आपण एखादं पीक घेतलं तर ते पीक येईलच की नाही चांगलं माहित नाही, पाण्याची शाश्वती नाही, तर ह्या असे बरेचसे चॅलेंजेस असतात शेतीशी रिलेटेड. पण तेच आपण सॉफ्टवेअरच्या रिलेटेड कन्सिडर केलं तर कसं होईल की, सपोज जेव्हा प्रोजेक्टची फिजिबिलिटी स्टडी चालेल किंवा रिक्वायरमेंट अनालिसिस डिझाईन चालू चालेल, त्यावेळेस काय करतात ना, की काही लोक असतील की जे जातील बँकेकडे आणि त्यांना विचारतील की तुम्हाला काय काय करायचे, तुमची रिक्वायरमेंट काय हे तुम्ही आम्हाला लिहून द्या. आता हे असं होता नाही, काय होतं ना की तुम्ही ठीक आहे, म्हणजे ह्या रिक्वायरमेंट चालूच असतात, मग त्यांनी ते लिहून घेणार. असं होऊ शकतं की एखाद्याने चुकीची रिक्वायरमेंट सांगितली आणि त्या लिहिणाऱ्याने पण व्यवस्थित लिहिली नाही किंवा त्याच्याकडून काही मिस्टेक झाली, तर तीच रिक्वायरमेंट तशीच पुढे जाईल डिझाईन फेज मध्ये. डिझाईन फेज मध्ये गेल्यानंतर काय होतं ना, की तिथे परत प्रॉब्लेम, म्हणजे जे जे तिकडून वर मागच्या फेज मधून जे आलंय तेच ते डिझाईन करणार बरोबर. आणि त्यानंतर मग कोडिंग आणि युनिट टेस्टिंग, डेव्हलपर लोक काय करतात ना, जे टेक्निकल त्यांनी सांगितलंय त्यानुसार डेव्हलप करायचं काम करतात. त्यांनी ते काही जास्त विचार करत नाही, कारण की त्यांना कसं आहे ना, की जे मॅनेजमेंटचे लोक असतात, जे डिझाईन करणारे लोक असतात, त्यांनी जे दिलंय तेच काम करण्याचं काम करतात. आणि असं शेवटी शेवटी झाल्यानंतर जेव्हा टेस्टिंग होणार, टेस्टिंग पण तसेच टेस्टिंग टेस्ट करणार, परंतु टेस्टिंग मध्ये मग परत रिक्वायरमेंट अशी होती तुम्ही असं का डिलिव्हर केलं, तर असं होऊ शकतं. म्हणजे आता ही चूक झाली पहिल्या महिन्यात, म्हणजे पहिल्या फिजिबिलिटी स्टडी मध्ये म्हणा किंवा रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये पहिल्या महिन्यात झालं, पण त्यानंतर त्याच्यात नंतर 3-4 महिने गेले, हे सर्व असंच पुढे पुढे चाललं. आणि जेव्हा डेव्हलपमेंट कम्प्लीट झाली ती फाइंड आउट झाली कुठे, टेस्टिंग मध्ये, की टेस्टिंग वाले लोक काय करणार की हा हे तर आम्ही असं बँकेने असं सांगितलं तर तुम्ही हा असं डेव्हलप केलेलं आहे हे चुकीचं आहे. असा प्रॉब्लेम झाला की हे ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर मेथडॉलॉजी जी होती त्यात असं होतं. म्हणजे आता मग परत जा मागे, परत रिक्वायरमेंट चेक करा, मग परत डिझाईन करा, मग त्याच्यानंतर ती डेव्हलपरला सांगा की हे असं करेक्ट करा, मग याच्यात किती वेळ जायचा. जर छोटी गोष्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण खूपच मोठी मिस्टेक जर झाली तर हा प्रॉब्लेम असा कॅरी फॉरवर्ड होत राहतो आणि त्यांनी मग प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला, जे कंपनी ते म्हणजे जे बँकेला जे सॉफ्टवेअर द्यायचे ते तुमचं पूर्ण बग फ्री किंवा एरर फ्री नसेल, आणि त्यामुळे तुमचं जे कस्टमर जे सॅटिस्फॅक्शन आहे, तुमची जी सर्व्हिस आहे ती व्यवस्थित दिली जाणार नाही, त्यामुळे हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच ह्या गोष्टींचा कसं आहे ना,
की जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत गेल्या जसे जसे याच्यातून चुका म्हणजे आता हे सुरुवातीला जे होत होते 15-20 वर्षापूर्वी हे ट्रॅडिशनल मेथड चालायच्या, आता काही वर्षापूर्वी हे एजाईल मेथडॉलॉजी आली, त्याला सोल्युशन काय आहे तर ते आता आपण बघूया. आता सोल्युशन काय ना की एजाईल मेथडॉलॉजी आली म्हणजे आपण शेतीच्या रिलेटेड जर केलं तर आता ज्यांना ज्यांना पाणी आहे की बागायती शेती आहे ते काय करतात ना की एक पीक घेतात पॅरलली, दुसरं पीक ऑलरेडी थोडं मोठं झालेलं असतंय किंवा तिसरं पीक काढणीला पण आलेलं असतं, कारण की काय असं ना की त्यांना जसं पाहिजे तसं पाणी उपलब्ध आहे त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यानुसार प्लॅनिंग करतात आणि त्यानुसार ते पिकं घेत असतात. पॅरलली खूप साऱ्या अशा गोष्टी करत असतात म्हणजे एकदा पेरणी करतील, दुसऱ्या वेळेस कुठंतरी खुरपणी वगैरे असतात, गवत काढणे वगैरे असतात ते करतात, तिसऱ्या वेळेस तिसऱ्या ठिकाणी काहीतरी पीक काढणी वगैरे असते, अशा प्रकारचे कामं असतात हे पॅरलली चालूच असतात. म्हणजे शेतकरी सुद्धा हा एजाईल झालेला आहे जेव्हापासून ह्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या ना, ते आता फक्त आयटी मध्येच नाही सगळीकडेच जसं जसं माणसाची जी इच्छा शक्ती म्हणतो ना खूप खूप कमवणे खूप कमवणे, म्हणजे जी आता सगळीकडे असं म्हणतो की आपण एवढं कमवण्याची गरज काय, परंतु सगळेच लोक असे झाले की ज्यांना फक्त जास्तीत जास्त चांगलं आणि जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येईल याच्याकडे बघायला लागले, म्हणजे कोणतंच क्षेत्र असं त्याच्यातून सुटलेलं नाही. त्यामुळे फक्त आयटी क्षेत्रात नाही पण कोणताही क्षेत्र जर घेतलं तुम्ही, बांधकाम क्षेत्र वगैरे घेतलं तिथे पण बघा किंवा दुसरं एखादं क्षेत्र बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या सर्व ठिकाणी असंच इम्प्रुव्हमेंट होत चालली आणि जिथे जिथे जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल ते केलं जात आहे आणि शेतीमध्ये पण ते झालेलं आहे. जास्तीत जास्त शेतीमध्ये जास्तीत जास्त पिकं घेत जाणे, त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल हेच बघितलं जात आहे, त्यामुळे शेतकरी सुद्धा एजाईल झालेला आहे एजाईल मेथॉडॉलॉजी. आता ही एजाईल मेथॉडॉलॉजी नेमकी काय आहे तर इथे मी एक डायग्राम दाखवतोय की जिथे तुम्ही बघशाल की पहिली स्टेप आहे ती डिफाईन रिक्वायरमेंट, नंतर आता दुसरी स्टेप आहे डिझाईन आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे डेव्हलपमेंट. ह्या तीन गोष्टी इथे होत आहेत पॅरलली, त्याच्याबरोबर टेस्टिंग पण चालू इथे आणि त्याच्यानंतर डिप्लॉयमेंट होत आहे आणि रिव्ह्यू होत आहे आणि शेवटी डिलिव्हरी होती, फीडबॅक दिला जातो म्हणजे, आणि ही इकडे परत मागे डिफाईन रिक्वायरमेंट येतात. आता जर सपोज एखादं एक्झाम्पल मी परत बँकेचं एक्झाम्पल जर घेतलं तर बँकेत सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल तर ही गोष्ट कशी अप्लाय होते, तर यासाठी काय असतात ना की एक सपोज त्यांच्याकडे असे बँकेमध्ये सपोज एखादा त्यांना असे पूर्ण प्रोजेक्ट जवळ 6 महिन्याचा प्रोजेक्ट आहे आणि त्यांना असे 4 फीचर त्यांना इम्प्लिमेंट करून पाहिजे, जे काय असतील ते 4 फीचर इम्प्लिमेंट करायचे तर ते काय करतील का, पहिलं फीचर जे आहे ते 1 महिन्यात त्यांना इम्प्लिमेंट करून पाहिजे, दुसरं फीचर आहे ते दुसऱ्या महिन्यात इम्प्लिमेंट करून पाहिजे, तिसरं फीचर आहे ते तिसऱ्या महिन्यात असं आणि चौथं फीचर ते चौथ्या महिन्यात. पण हे करण्यासाठी जर आपण ट्रॅडिशनली याने गेलो तर त्याला पूर्ण जर पहिल्या महिन्यातच सगळं रिक्वायरमेंट डिझाईन केली अनालिसिस केलं तर त्याच्यासाठी मग ते परत पूर्ण ट्रॅडिशनल मध्ये वेळ खाऊ गोष्ट आहे, परंतु ह्या एजाईल मध्ये काय होतं ना की पहिल्या महिन्यात सगळ्या गोष्टी होऊ शकतात, म्हणजे तुमची रिक्वायरमेंट पण डिफाईन होऊ शकते, अनालिसिस पण होऊ शकतं, तुमचं डेव्हलपमेंट पण होऊ शकते, टेस्टिंग पण होऊ शकते पॅरलली आणि डिप्लॉयमेंट होऊ शकतं आणि रिव्ह्यू पण होऊ शकतो, डिलिव्हरी होऊ शकते आणि त्यानंतर तुमचा फीडबॅक दिला जातो म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर ते हे एकाच महिन्यात होऊ शकते सर्व फेजेस, याला एजाईल मेथॉडॉलॉजी म्हणतात. आता ह्या गोष्टी ज्या आहे की कसं होऊ शकतं तर त्यासाठी असे एक मॅनेजर असतो त्याला स्क्रम मास्टर म्हणतात. आता स्क्रम मास्टर कसं असतात ना की स्क्रम मास्टरचं काम काय असतं की रोजच्या रोज जे काही काम होते ते चेक करत राहणं, त्याला एक स्टार्टिंग पॉईंट असतो या एजाईल मेथोडॉलॉजीचा की डेली स्टँड अप कॉल्स. आता तुम्ही एखाद्या आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांना जर विचारलं की डेली स्टँड अप कॉल काय तर ते सांगतील की काय असतं. आता डेली स्टँड अप कॉल म्हणजे हा एक कॉल फक्त एक 5 मिनिटं 15 मिनिटं जास्तीत जास्त याचा असतो की रोज सकाळी आणि एक शेवटी म्हणजे काम सुरू होण्याच्या वेळेस आणि काम संपण्याच्या वेळेस अशी 15-15 मिनिटाचे 2 कॉल असतात, जिथं मॅनेजर लोक तुम्हाला काय विचारतात की तू आज काय काम केलं, काल काय काम केलं, तुला काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे काही डिलिव्हरी करण्यासाठी हे जे आहे ना ते चेक केलं जातं रोजच्या रोज, हे सकाळी आणि संध्याकाळी पण चेक केलं जातं. कधी कधी असं वाटतं की ह्या गोष्टी आहे त्या खूप टाइम खावी, परंतु ही एजाईल मेथॉडॉलॉजी अशीच आहे ज्यात तुमच्या रिक्वायरमेंट बरोबर तुम्ही बरोबर काम करताय का नाही हे चेक केलं जातं आणि त्यासाठी एक स्क्रम मास्टर म्हणून एक माणूस असतो जो ह्या सर्व गोष्टी चेक करतो. आता स्क्रम मास्टर जे असतात ना की यांचं काम काय असतं ना की पूर्ण प्रोजेक्ट समजून घेणे,
त्याचे रिक्वायरमेंट, त्यांच्या डिलिव्हरी काय 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 गोष्टी डिलिव्हर करायच्या आहे हे समजून घेणे, आणि त्यानंतर तुम्ही त्या जे टेक्निकल लीड लोक वगैरे असतात त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून त्यांना सांगणे की तुम्ही हे ज्या रिक्वायरमेंट आहे त्या तुम्ही व्यवस्थित डिलिव्हर करणं गरजेचं आहे आणि त्या टाइमली मॅटरमध्ये, हे महत्त्वाचं आहे. आणि यासाठी एक स्प्रिंट म्हणून एक टर्म आहे. स्प्रिंट म्हणजे काय होतं ना की एक 2 आठवड्याचा टाइम असतो किंवा 3 आठवड्याचा किंवा महिन्याचा, जशी रिक्वायरमेंट असेल तशी, पण शक्यतो 2 2 आठवड्याचा टाइम असतो. त्यासाठी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. आता ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं ना तुम्ही की आता इथे इथे जे या वेगवेगळ्या फेजेस आहे, आता इथे तुम्ही बघू शकता की हे रिक्वायरमेंट आहे. आता ऍक्च्युली रिपोर्ट डेव्हलपमेंट म्हणा किंवा युनिव्हर्स बिल्ड बिल्ड म्हणा, SIT टेस्टिंग वगैरे असतात, पण याच्या स्प्रिंट बघा हे तुम्ही एवढं लक्षात घेऊ नका, टेक्निकल आहे थोडं, परंतु स्प्रिंट 1, स्प्रिंट 2, स्प्रिंट 3 अशा जवळजवळ स्प्रिंट 14 म्हणजे हे 2 2 आठवड्याच्या स्प्रिंट आहे, म्हणजे 2 आठवड्यात एक रिक्वायरमेंट तुमची डिलिव्हर झाली पाहिजे. असं करून आता तुम्ही बघू शकता की इथे जेव्हा हे डेव्हलपमेंटचं काम आहे, इथं B1 इथे चालू होत आहे, सुरुवातीचे जे आहे ते रिक्वायरमेंट फेज आहे, या दोन दोन ज्या रिक्वायरमेंट फेज आहे, त्यानंतर इथे दोन ज्या आहे त्या इथे B1 आणि B2 डेव्हलपमेंट आहे, आणि टेस्टिंग येते. टेस्टिंग इथे जेव्हा चालू असते तेव्हा पॅरलली याची डेव्हलपमेंट पण चालू असते. परत इथं दुसरी एक UAT म्हणून असते, युजर टेस्टिंग, ती पण इथे आहे, ही चालू असताना इथे याची डेव्हलपमेंट चालू आहे. अशा पॅरल गोष्टी चालू असतात, म्हणजे जेव्हा हा B1 इथे डिलिव्हर होईल, आता तुम्ही बघू शकता B1 to B3 इथे आल्यानंतर इथे डिलिव्हर होईल, तेव्हा इथं B5 याचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे डेव्हलपमेंट. तर अशा गोष्टी ह्या पॅरलली होतात, यासाठी हे स्प्रिंट असतात, आणि त्यासाठी डेली स्क्रम असतात, डेली स्टँडअप कॉल्स असतात, आणि याचा रिव्ह्यू होत असतो. तर ह्या रिव्ह्यू होण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यात 3 अप्रोचेस असतात ह्या एजाईल मध्ये. पहिली म्हणजे स्क्रम अप्रोच, जो जी की सगळ्यात जास्त वापरली जाते, म्हणजे स्क्रम अप्रोच मी म्हटलं ना, स्प्रिंट वगैरे असतात आणि त्यानुसार ती यूज केली जाते. 2 2 आठवड्याचा किंवा 30 दिवसाचा एक स्प्रिंट असतो, ते केलं जातं. त्यानंतर XP म्हणून आहे की ही फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंगला जास्त फोकस केलेली आहे, स्क्रम बरोबर कॉम्बिनेशन मध्ये यूज केली जाते. नंतर एक कॅनबॅन किंवा लीन म्हणून एक मेथड आहे, त्यात 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 काय होतं ना की एक माइंडसेट प्रिपेअर केलं जातं की कोणते कोणते टूल्स तुम्हाला लागणार आहे, आणि टू अंडरस्टँड द वे यू बिल्ड सॉफ्टवेअर टुडे अँड मेथड दॅट हेल्प्स टू यू अ बेटर सॉफ्टवेअर टुमारो. म्हणजे आज तुम्हाला काय करणं गरजेचं आहे आणि तेच तुम्ही पुढं कसं करू शकतात, किंवा भविष्यात तुम्हाला कोणत्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे की जेणेकरून तुमचं जे उद्याचं सॉफ्टवेअर आहे ते सगळं चांगलं चालेल, ते पण याच्यात केलं जातं. पण जास्त करून जो स्क्रम मेथडॉलॉजी आहे ना, स्क्रम अप्रोच, तो जास्त यूज केला जातो. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला ऍज अ कॉलेज स्टुडंट म्हणा किंवा ज्युनियर लेवलवर तुम्हाला स्क्रम मेथड तरी माहिती पाहिजे, जिथे तुम्हाला हे सर्व गोष्टी सांगितल्या जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. एजाईल म्हणजे काय की एक मेथडॉलॉजी, म्हणजे एक पद्धत आहे, तिथे टूल्स वापरले जातात. त्यानंतर तुम्हाला स्क्रम माहिती पाहिजे, स्क्रम मास्टर कोण असतात, ते काय करतात, ते माहिती असणं गरजेचं आहे. डेली स्टँडअप कॉल्स असतात, ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि डेली स्टँडअपमध्ये मग तुम्ही रोजचे कॉल असतात 15-15 मिनिटाचे सकाळी आणि संध्याकाळी, जिथे तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही काय काम केलंय, कसं काम केलंय, तुम्हाला काय अडचणी असेल, काही प्रॉब्लेम्स असेल तर तिथे सॉल्व केले जातात. हे काम केलं जातं डेली स्टँडअप कॉलमध्ये. स्प्रिंट असतात, 2 आठवड्याचे स्प्रिंट असू शकतात किंवा 30 दिवसाचे स्प्रिंट असू शकतात. ह्या स्प्रिंटमध्ये तुमच्या ह्या सर्व गोष्टी प्लॅन केल्या जातात, आणि पॅरलली म्हणजे एकामागे एक न करता समांतर गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून हे काम लवकर फास्ट होतं आणि काही प्रॉब्लेम आले तर लगेच तिथं एका स्प्रिंटमध्येच तिथं सॉल्व्ह केली जाऊ शकतात. म्हणजे रिक्वायरमेंटमध्ये जरी काही चुकी झाली तरी ती पुढे कॅरी फॉरवर्ड न होता तिथल्या तिथे एका स्प्रिंटमध्ये ती सॉल्व्ह केली जाते. त्यामुळे ही मेथडॉलॉजी खूप पॉप्युलर आहे, आणि त्यासाठी तुम्हाला हे माहीत होणं गरजेचं आहे. MBA जे मुलं आहे त्यांना तर हे खूप गरजेचं आहे की ते जेव्हा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये जातात तेव्हा त्यांना ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. ज्यांना स्क्रम मास्टर व्हायचं आहे, जे IT मध्ये ऑलरेडी काम करत आहेत, त्यांनी पण करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, आणि तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स आहे ते ह्या एजाईल मेथडॉलॉजीमध्ये कसे डिलिव्हर करू शकता ते माहिती असणं गरजेचं आहे. मला आशा आहे मी ही काही इन्फॉर्मेशन सांगितली ती तुम्हाला पटली असेल. काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला,
मी इथे जास्तीत जास्त माझे जे अनुभव आहे आय टी मध्ये, माझा जवळजवळ 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्स नुसार मी जे काही नॉलेज आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि जास्तीत जास्त मुलांना, जास्तीत जास्त बाकीच्या लोकांना कसं मदत होईल माझी ते बघण्याचा मी इथे प्रयत्न करतो. धन्यवाद.